मी आत्ता कुठेतरी चाललेली आहे, तर कुठे चालले तर ते मी तुम्हाला लवकरच सांगते, कारण अशा व्यक्तींना भेटायला चालले मी जे माझ्या खूप जवळचे आहेत. ॲक्च्युली माझा आवाज बसला आहे, माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे माझा आवाज असा येतो आहे. तर इथे मी बघा स्टेशनला आली आहे आणि मी मीरा रोडला राहते, तर मीरा रोडच्या स्टेशनला मी काउंटरवर तिकीट घेण्यासाठी आलेली आहे. तर इथे खूप गर्दी आहे, तर मी आता तिकीट काढणार आहे. तर ते मी तुम्हाला दाखवते इथे. चर्चगेट रिटर्न एक. तर माझं तिकीट घेऊन झालेलं आहे आणि मी चर्चगेट रिटर्न तिकीट घेतलेले आहे. खरं तर मला महालक्ष्मीला उतरायचं आहे आणि ग्रँड रोडला देखील जायचं आहे, तर दोन ठिकाणी जायचं आहे आणि अगदी जवळजवळ असल्यामुळे डेस्टिनेशन मी आजचा दिवस ठरवला आहे त्या दोघांना भेटायचा. खूप दिवस झाले ते लोक मला बोलवत आहेत पण मला काही जाता आलं नाही. त्या अशा व्यक्ती आहेत, खूप जवळच्या व्यक्ती आहेत माझ्या, म्हणजे आणि माझं नातं पण आहे त्यांच्याशी. पण तुम्हाला मी खरं सांगते, बघा ट्रेनमध्ये आत्ता आधी बघा किती गर्दी आहे. ह्या मुली मला बघतायत की मी शूट करते, तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहात करून. तर मी आता ट्रेनमध्ये बसले. खरं तर मला जास्त सवय नाही आहे ट्रेनच्या प्रवासाची, कारण मी बाहेरच नाही पडत, माझं ऑफिसच इथे असल्यामुळे मी ट्रेनमधनं जास्त प्रवास करत नाही. तर मला आज खूप मोकळी मिळाली ट्रेन, त्याच्यामुळे मला शूट करता आलं. आणि मला अजिबात शूटिंगची सवय नाही आहे ब्लॉगिंगची, तर मी एवढं जेवढं जमतं आहे तेवढं शूट करते. तुम्ही समजू शकत असाल की मी तिथे काही जास्त बोलले नाही आहे, त्यामुळे मला जेव्हा जोपर्यंत मी कॅमेराला यूज होत नाही तोपर्यंत मी जास्त नाही बोलणार. तर मी असंच व्हॉइस ओवर वगैरे करेन. तर मला हे शूट करायला खूप आवडतं, खूप छानपैकी मी शूट करते, पण फक्त तिथे बसून बोलू नये. तर माझा भाऊ मला भेटलेला आहे, राकेश हवगा, आणि आता तो मला घ्यायला आला होता महालक्ष्मीला. आता आम्ही चाललोय मस्त. वापरे मस्त ना, एकदम लांब 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 लांब. तर हा माझा भाऊ आहे जो अगदी लहानपणापासून अगदी कॉलेजपर्यंत शाळेपासून आम्ही एकत्र वाढलो, खेळलो, मस्ती केली. आणि बघा आता तो कुठे आहे आणि मी पण कुठे आहे. तर ही त्याची फॅमिली आहे, त्याची वाईफ, नंतर त्याची ते मोठ्या सिस्टरकडे राहत होतो आणि त्याचे मिस्टर, असे बहिणीचे मिस्टर आणि ते बहीण. आणि आता आम्ही जातोय माझ्या त्या जवळच्या मैत्रिणीला भेटायला, जी की माझ्या घरी येऊन गेली होती 25 वर्षांनी. ही कुठे थांबले ते म्हणजे आता सुजाता मॅडम आमच्या कुठे थांबले तुम्ही? अरे तिथेच तर तोच प्रॉब्लेम आहे ना, इथं ह्या साईडला थांबले. कार मध्ये आहे ही बघ, ही बघ इथे थांबले. यावे यावे यावे. त्यांची कार कुठे आहे? कार कुठे आहे यांची? उतरू का इथे? तिला विचार ना काय करू. उतरू? ओके ओके. मस्त आहे, मस्त आहे एकदम. मॅडम आम्हाला भेटले आहेत. मॅडम इकडे बघा. हा मग म्हटलं हे घरी येतं सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी. तर ही आहे माझी मैत्रीण सुजाता, जी 25 वर्षानंतर माझ्या घरी आली होती. मी आज मी तिच्या घरी आले आणि हा माझा भाऊ. तर आम्ही एकमेकांना ओळखतो, तो तिलाही ओळखतो, कारण आम्ही एकाच गावात राहतो आणि आम्ही एक बाजूबाजूला राहतो. त्याच्यामुळे आता ही तिची फॅमिली आहे बघा, तिचे मिस्टर, तिची आई, तिची जाऊबाई, असे हे लोक एकत्र राहतात. तर खूप छान आणि क्यूट अशी फॅमिली आहे आणि खूप साधी माणसं आहेत. त्यांची आई इतकी प्रेमळ आहे, तर मला खूप आवडले. पण ते लोक कॅमेराशाय असल्यामुळे मी कोणालाही त्या शूटमध्ये घेतलं नाही, त्यांच्या घरातलं जास्त शूट नाही घेतलं. तर मी आता परतीच्या प्रवासाला निघाले घरी यायला. तर पुन्हा मी ट्रेनमध्ये बसले, तिथलं मी तुम्हाला दाखवते. आणि आता मी स्टेशनला उतरले, मीरा रोड स्टेशनला. तर खूप छान दिसतंय बघा इथे, हे जे मध्ये स्टॅच्यू लावले आहेत हे बघा, भारताच्या जवानांचे. आणि हातामध्ये झेंडा पकडून किती सुंदर दिसतंय त्या लाईटमध्ये, मला इतकं आवडलं ते. तर मी ते खूप छान पद्धतीने असं शूट केलं आहे, तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर असे स्टॅच्यू लावले आहेत. जर तुम्ही या साईडला आलात तर नक्की संध्याकाळचं या इकडे,
खूप सुंदर आहे बघा, किती लोक इकडे फोटोशूट करतात, त्यामुळे मी देखील केलं, पण मला माझे फोटो काढायला कुणी नव्हतं तिथे, त्याच्यामुळे मी माझं शूट करत होते आणि मी सगळ्यांना असं शूट केलं आहे बघा. किती सुंदर स्टॅच्यू लावले तिकडे. आणि आता मी निघाले आहे बघा, आता मी घरी जायला निघाले. आता मी इथून बस पकडणार आहे स्टेशनवरनं आणि मी इकडे बघा इथे आली आहे मी आमच्या घरी. स्टॉपला उतरले तर इथे एक रॅली चालली होती जे की क्रिसमस आधी निघते आमच्या इथून एक रॅली. तर हे बघा अशा पद्धतीने त्यांनी तो रथ वगैरे सजवला, त्याच्यामध्ये सांताक्लॉजला बसवले, त्याला एका कोणाला तरी कपडे घालून आणि असे मुलं वगैरे आहेत. हे बघा किती सुंदर वाटते, डान्स करत होते लोक. तर मी जिथे गेले होते माझ्या भावाकडे आणि माझ्या मैत्रिणीकडे, त्यांच्यासोबत मी खूप टाईम स्पेंड केला, त्यांच्यावरून खूप गप्पा मारल्या, पण ते लोक खूप कॅमेराशी असल्यामुळे मी नाही शूट घेतलं. त्याच्यामुळे मी थोडंशीच क्लिप तिकडे टाकलेली आहे, तर ते तुम्ही समजून घेऊ शकता. काही लोकांना नाही आवडत कॅमेरावरती यायला,